दो साल के कोरोना काल में सरकारी पाबंदियों के चलते सभी मंदिर बंद कर दिए गए थे और श्रद्धालु दर्शन नहीं कर सके, लेकिन अब सरकार ने सभी प्रतिबंध हटा दिए हैं। आज गुरु पूर्णिमा के अवसर पर स्वामी समर्थ मंदिर में दर्शन के लिए बड़ी संख्या में श्रद्धालु उमड़ पड़े। इस वक्त भक्तों के चेहरे पर बहुत खुशी देखने को मिली। 2 वर्ष कोरोनाचा काळ होता, त्या काळामध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे सारी मंदिरं बंद होती। 2 वर्षापर्यंत कुठलंही मंदिर उघडलं नव्हतं आणि त्यानंतर ह्या वर्षाला म्हणजे जो आपल्याला म्हणजे अधिकृत लाभ आपल्याला ह्या वर्षी मिळालेला आहे गुरुपूजनाचा, आणि त्यामुळे ह्यावेळेला म्हणजे मोठ्या संख्येनं सेवेकरी मंडळी या ठिकाणी येऊन आणि ते गुरुपूजन करत आहेत। त्यांचा त्यामुळे या 2 वर्षानंतर जी सेवा करायला मिळते आहे म्हणून त्यांचा आनंद हा द्विगुणित झालेला आहे। तुम्ही आता पाहतच असणार मंदिरात किती भाविकांची गर्दी झाली आहे, किती लोक सद्भावनेने इथे आलेले आहेत। तर निश्चितच ह्या भक्तजनांचा जो समुदाय आलेला आहे त्यावरनं कळेलच की लोकांना सगळ्यांना किती आनंद झालेला आहे। आणि आज ह्या एक मोठ्या श्रेष्ठ पर्वाचा आज गुरु पौर्णिमा आहे, त्यासाठी लोक किती भक्तिभावाने मंदिरात जमले आहेत आणि देवाची पूजा अर्चा करत आहेत यावरून म्हणजे खरोखर सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे। आणि हा कोरोना परत पुन्हा कधी येऊ नये याची देवाकडे प्रार्थना केली जात आहे। धन्यवाद। 2 वर्षापूर्वी आम्हाला दर्शन घेण्याचा लाभ नाही मिळाला, त्यामुळे आज इथं कोरोना नसल्यामुळे इथं दर्शनाचा आम्हाला खूप आनंद घेता येतो आहे। आणि इथं आल्यावरती आम्हाला खूप चांगलं वाटतं आहे, कारण 2 वर्षा अगोदर आम्हाला तेवढं दर्शन वगैरे घेता नाही आलं। आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे इथं आज येऊन प्रत्यक्ष सगळं गर्दीमध्ये असं नाही, काही टेन्शन वाटत नाही, आधी कोरोनासारखं होतं तर। आणि आज एकदम मनाने सगळं टेन्शन दूर झालं आहे कोरोनाचं, तर चांगलं दर्शन झालं आहे, एकदम छान वाटतं आहे। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।